मी तर मुळामध्ये त्यांना आता राज्यपालच मानत नाहीये. राज्यपाल पदे मोठं असतं. माननीय पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे सहकारी नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो, भगिनीनो आणि मातानो, बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल आणि ज्या वेळेला या मोर्चाची घोषणा केली तेव्हा मला काही जणांनी विचारलं की तुम्ही एवढं चालणार का. मी म्हटलं मी एकटा नाही, माझ्याबरोबर लाखो महाराष्ट्र प्रेमी नुसतेच नाही तर महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावरती चालणार आहेत. हे चालणं हे एक प्रतिकात्मक आहे. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावरती चालण्याची हीच वेळ आहे. आणि कदाचित कदाचित नव्हे नक्कीच संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर असं दृश्य हे संपूर्ण देशाने आणि जगाने पाहिलं असेल. 60-62 वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला आपल्यापैकी अनेक जणांना माहिती आहे. त्याही वेळेला प्रचंड संघर्ष करावा लागला आणि तो लढा याचसाठी होता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पण अजूनही बेळगाव, कारवार, निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे. कोणी येतं आणि डिवचन जायचं. आज खरं म्हणजे हे सर्व पक्षाचे झेंडे, ही ताकद महाराष्ट्राची आहे. सर्व पक्ष एकवटलेत, फक्त महाराष्ट्र द्रोही आहेत ते या मोर्चांमध्ये नाही आहेत. आणि स्वतःला जे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे तोतये, त्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो आहोत. त्यांचे विचार नाहीत ते, त्यांचे विचार खुर्चीसाठी दिल्लीशी राजकारणी करणारे त्यांचे विचार नव्हते. खुर्ची गेली तरी 72, पण महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता हिच्याबरोबर आम्ही तडजोड करणार नाही, होऊ देणार नाही. आणि असा जो कोणी करण्याचा प्रयत्न करेन त्याला गुडघ्यावरती खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही. ही शिवसेना प्रमुखांची, बाळासाहेबांची शिवसेना आणि आपल्या महाराष्ट्र प्रेमींचा हा विषय. आज जो विषय आपण घेतलेला आहे तो केवळ राज्यपाल हटाव आहेच. मी तर मुळामध्ये त्यांना आता राज्यपालच मानत नाहीये. राज्यपाल पदे मोठं असतं, त्या पदाचा मी नक्की मान राखतो, पण त्या पदावर कोणी बसावं आणि कोणालाही टपल्या माराव्या हे आम्ही सहन करणार नाही. आणि म्हणून मी मागे सुद्धा बोललो, त्याचा आज पुनरुच्चार करतोय की राज्यपाल कोण असावा, केवळ केंद्रामध्ये जो बसतो त्यांच्या घरी काम करणारा माणूस कुठेतरी एक सोय म्हणून पाठवून द्यायची नाही. राष्ट्रपतींचे ते दूत असतात आणि त्यांनी त्यांच्यासारखं वागलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलतायत, महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल बोलतायत, सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलतायत. जर सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुले झाले नसते तर आज आपण कुठे असतो त्याचं एक उदाहरण आपल्या मंत्र्यांनी तो भीक शब्द वापरून दाखवून दिलेला आहे. ही जी काही भीक मागण्याची जी काही आहे ना गोष्ट, जर त्या लोकांनी तेव्हा शेणमार धोणमार सहन करून केली, सावित्रीबाईंनी शेणमार धोणमार सहन केला, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केला, पण डगमगले नाहीत. मी माझ्या लोकांना शिकवणार म्हणजे शिकवणारच, महिला शिकल्याच पाहिजेत. पण त्या जर का शिकल्या नसत्या आणि आपण जर का सगळे शाळेत गेले नसतो तर आपण सुद्धा यांच्यासारखे मंत्री बोलून अशी शाब्दिक भीक मागत बसलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे. भीक मागितली काहीतरी शब्दाचा काहीतरी अर्थ असतो की नाही. यांच्या मुळामध्ये मंत्रिमंडळामध्ये मंत्री कसे आहेत, एक तर असे दारिद्र्य असलेले, बौद्धिक दारिद्र्य असलेले मंत्री आहेत. दुसरे मंत्री कुठे ते सुप्रियाताईचा अपमान करणारे, तिला वेडवाकडं काही बोलणारे आणि छत्रपतींचं नाव घेणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकार या लफंग्यांना नाही आहे. हे लफंगे आहेत, महाराष्ट्र लुटायला आलेले आहेत आणि या लफंग्यांना महाराजांच्या आदर्शाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मातेबद्दल आदर ठेवायचा, परस्त्रीबद्दल आदर कसा ठेवायचा याची शिकवण आम्हाला त्यांनी दिलेली आहे. एक दोन मंत्री झाल्यानंतर तिसरे मंत्री जे आहेत, दुर्दैवाने आपले मुंबईचे पालकमंत्री,
त्यांनी तर चक्क आग्र्याहून सुटका ही झाली महाराजांची, त्यांची बरोबरी या खोकेवाल्यांबरोबर केली. खोके घेऊन जे पश्चात झाले, कुठे तुम्ही, कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो एक ज्वलंत इतिहास. आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि यांनी खोके घेऊन लांडी लवाडी करून, तोतईगिरी करून, पाठीत वार करून, ते सुद्धा आपल्या राजकीय पक्षाच्या म्हणजे स्वतःच्या आईच्या पाठीत नव्हे तर खुशीत वार करून सरकार स्थापन केलं. त्यांची तुलना तुम्ही त्यांच्याबरोबर करताय. पण हे विषय एवढ्या पुरते नाही आहेत. मग अशी नाना बोलत होते की हा जो प्रसंग आहे, हे खरं म्हणजे ही जी गर्दी आहे, या गर्दीनी महाराष्ट्र द्वेष्ट्यांचे डोळे उघडले पाहिजेत आणि जर ते उघडणार नसतील तर ते कधीच उघडू नये अशी आपण शिवचरणी प्रार्थना करूया. मिटलेलेच राहू द्या कायमचे, जा निघून जा इकडनं. आता मुंबईचा लचका कसा तोडतायत? जे प्रोजेक्ट आपण करायला घेतले होते, दादा आपण वरळी आरडेरीच्या जागेवरती जागतिक दर्जाचं मत्स्यालय करत होतो किंवा करणार असते, दुसरी तिकडे काय आम्ही होऊ देणार नाही. अरे एवढी ताकद एकवटल्यानंतर काय हिंमत आहे कोणाची? ब्यार आहे तिकडे आपण बघतो ना कोणाच्या मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा लचका कसा तोडतो तेच आम्ही बघतो. पण ती सुद्धा जागा आता बिल्डरच्या घशात घालतायत. मराठी भाषा भवन आपण करत होतो, त्याचं काम कुठपर्यंत गेलं त्याची कल्पना नाही. रंगभूमीचं दालन आपण करत होतो, काही नाही. नुसतं आपलं सगळी म्हणजे मुद्दा काय झालेला आहे की आम्ही सगळेजण ही आमची मातृभूमी मानतो. मुंबई काय, महाराष्ट्र काय, ही आमची मातृभूमी आहे. पण आमचे पालक मंत्री आहे ते फक्त मुंबईचा हिसाब स्क्वेअर फुटामध्ये करतात. मुंबईमध्ये स्क्वेअर फूट, मुंबई म्हणजे स्क्वेअर फुटात विकणारी जागा नाही आहे, ती आमची माय आहे, माय माऊली आहे, मुंबई मुंबई आई आहे. आणि तिच्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला तर हे रस्त्यावरती जमलेले आहे सगळं आगडोम, हा आगडोम पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं आज जास्त भाषण करण्याची काय आवश्यकता नाही आहे. कर्नाटक असो, आणखीन काही असो, हे सगळे एकत्र महाराष्ट्रावरती तुटून पडतायत. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्राची अस्मिता पाहिजे तुडवायची, आदर्श ते संपवून टाकायचे. शिवाजी महाराजांचा ठीक आहे, आता येतोय. येतोय का आवाज? नाही, आपला आवाज दिल्लीचे कानाचे पडदे फाडून गेला पाहिजे. आता एका बाजूने आपले आदर्श पायदळी तुडवायचे, त्यांचा अपमान करायचा. येऊ शकणारे आणि येणारे म्हणजे महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरती असलेले उद्योग धंदे हे दुसऱ्या राज्यात पडून न्यायचे. गावं कुरतडायला लागायची, म्हणजे चहूबाजूने महाराष्ट्र हा कसा संपून जाईल, कसा भिकेला लागेल, हा यांचा प्रयत्न. आणि हा महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय आता स्वस्थ बसता येणार नाही. आजचा मोर्चा ही सुरुवात आहे आणि या मोर्चाची ताकद बघायची असेल तर मी सगळ्यांनी एकच विनंती करतोय, सगळ्यांनी आपापल्या हाताच्या मुठी उंचावून वळून वरती करा. पत्रकारांना सांगतो की हे दृश्य घ्या, ही महाराष्ट्राची ताकद आहे, ही महाराष्ट्राची वज्रमूठ आहे. आज आम्ही पक्ष वगैरे सगळे बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या प्रेमासाठी, महाराष्ट्र द्रोह्यांना गाडण्यासाठी, या मातीत गाडण्यासाठी एकवटलेले आहोत. आणि ते गाडल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही, हीच एक शिवचरणी शपथ घेऊन तूर्त मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.